Я считаю, что это совет. Конгресс, они застроили конгресс, как все соединения чистотели. А преследующие у них, да. Доктор Афуева в Киеве. Они соединили, они в Андроге не было. У детей чистотели. И отечем в этом чистотели. И все же. А в той же Конгресс хочу, Расторги Конгресс хочу, Митца хочу. Я сорян терпел, лучше выйти, и бедаться выйти, не будет уже рукать. Я сади, хотел бы со мной тотать. Тесас. Вауша жили, Венкета жили, Кушпаты жили. Я сорян терпел. Сидите, храм храм, товарищи, вули кабели дети. Все прошанты гейнца, сутату вождёте. И пусть отчерёт он подъем идёте. Антиар решит, антиар чирёт, где он нам восстана пошли вождёте. Прошанты гейнца, вождёте, сазна, конечно, самолюбчи, сердит уголовите. मला काहीतरी वेगळे शिक्षक या ठिकाणी मला आठवत आहे की 1985 साली नाशिकमध्ये मी असं फिरत होतो आणि उमेदवार कम्युनिस्ट शेवटीने उभी केली होती आणि मताचा पाठिंबा तुम्ही द्यावा अशा प्रकारची विनंती मी ठिकठिकाणी या जिल्ह्यामध्ये केली आणि त्यावेळेला नाशिककरांनी एक चमत्कार केला एका दिवशी जागा सोडली ते 100% जागा मी निवडून घ्यायचा विक्रम हा नाशिककरांनी त्या काळामध्ये केलेला आणि आज मला तशी शिक्षण दिसते आणि आणखीन एक वर्षाला ठिकठिकाणी बघायला मिळते की कुठलीही राजकीय सभा असेल त्याच्यामध्ये मला दोन बदल दिसतात एक महिलांची उपस्थिती आणि तरुण आईला तिघीची उपस्थिती आज जैनच्या ठिकाणी एक उत्साह तरुण लोक मुसलमानांचे उभे राहिले दोघे एकी पश्चिम वचन चालते पहिल्यांची जबाबदारी ते घेतात त्याचं मुख्य कारण अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये राज्य मिळवल्याच्या नंतर देशाची सूत्र आणि राज्याची सूत्र त्यांच्याकडे असल्याच्या नंतर त्या सत्तेचा वापर करण्याच्या संबंधीची भूमिका ज्या पद्धतीने त्यांनी घेतली त्या प्रसंगी तीव्र नाराजी आज लोकांच्या मध्ये त्या नाराजी व्यक्त करण्याच्यासाठी आज राष्ट्रवादी कम्युनिस्ट असेल किंवा कम्युनिस्ट पक्ष असेल त्यांच्या पाठीशी शक्ती उभी करणं ही भूमिका मला लोकांनी स्वीकारलेली सत्ता ही लोकांच्या साठी वापरायची त्यांच्या जीवनात बदल करण्याच्या साठी आपण त्यांची करतो हे कृतीने दाखवायचं असतं पण आज त्यांची सत्ता आज तुम्ही बघा मागच्या निर्मितीच्या मध्ये लोकांनी भाजपला मोठी मदत केली परिस्थिती वेगळी होती एक शेजारच्या देशाने अतिरेकी प्रवृत्तीला प्रोत्साहित करून प्रेम करून
दर्शनवादी हमने मानवता उन्हें करने से मंदिर की कई सावे साथी आणि त्याचा बंदोबस्त करण्याचा प्रसंग होता. मगाशी मी एका सभेमध्ये सांगितलं की अतिरेक्यांची ही दहशतवादी कृत्य बघितल्याच्या नंतर केंद्र सरकारने देशातल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवली. त्याच्यामध्ये मला बोलवलं होतं, काँग्रेसचे नेते होते, समाजवादी पार्टीचे नेते होते, भाजपचे नेते होते, कम्युनिस्ट पार्टीचे नेते होते, तृणमूल काँग्रेसचे नेते होते. जेवढे राजकीय पक्ष आहेत आणि राष्ट्रीय पक्ष आहेत त्या सगळ्यांच्या समोर ही बैठक बोलवली आणि पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना प्रशिक्षित करून कोणत्या पद्धतीने या देशावर हल्ला करण्याची योजना आखली आहे यासंबंधीची सविस्तर माहिती ही आम्हाला लोकांना लष्करी अधिकाऱ्याच्या मार्फत त्या ठिकाणी ती माहिती घेतली आली आणि आम्हाला प्रश्न विचारला गेला की आपण काय करायचं. आम्ही सगळ्यांनी सांगितलं की भाजपचं आमच्या राजकारणामध्ये विरोध आहे. आम्ही आणि त्या विचारांनी कामाने धोरणाने एकत्र राहू शकत नाही. पण ज्या वेळेला हिंदुस्थानमध्ये दहशतवादी कृत्य करायला पाकिस्तानची मदत घेऊन कुणी पावलं टाकत असेल तर आम्ही राजकारणवादीवर ठेवू आणि समान भारताचे सगळे घटक येत आहोत आणि या पद्धतीने जी काही कारवाई सैन्याचा अर्थ होईल त्या कारवाईच्या पाठीशी उभं राहण्याच्या बद्दलची भूमिका ही घ्यायला आमच्या सगळ्यांची तयारी. आणि मला आनंद आहे की भारताच्या हवाई दलाला सूचना दिल्या गेल्या आणि दहशतवाद्यांचे जेवढे अड्डे होते तेवढे उद्ध्वस्त करण्याचं काम या देशातल्या हवाई दलांनी केले. अभिमान होता प्रत्येकाला असं काम हवाई दलांचे. निवडणुका आल्याच्या नंतर प्रचार सुरू केला सगळीकडे. काल सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचं भाषण काय ठरवून आलं, त्यांनी काय सांगितलं वास्तवाने दहशतवाद्यांचा जो हल्ला केला गेला पुलवामा आणि त्या परिसरामध्ये सैन्यांनी जी कामगिरी केली त्याचं महत्वाचं कारण 56 इंचाची छाती असलेला नेता होता. 56 इंचाची छाती कोणाची? नरेंद्र मोदी. हल्ला कोणी केला? भारताच्या हवाई दलाने. गेलं कोण तिथं लढायला? आपलं सैन्य आणि आपलं हवाई दल. यश कोणी मिळवलं? हवाई दलाने. शौर्य कोणी दाखवलं? हवाई दलाने. आणि अमित शाह सांगतात की 56 इंचाची आमची छाती, त्यामुळे आम्ही त्यांचा प्रभाव होतो. आणि तिथे श्रेय घ्यायचं होतं यावरती स्वच्छ फळा. मी मगाशी सांगितलं एका ठिकाणी पाकिस्तानने ज्या वेळेला आपला हल्ला करण्याच्या दृष्टीने पावलं करतो. इंदिरा गांधी त्यावेळी देशाच्या प्रधानमंत्री होत्या. इंदिरा गांधींनी त्या संबंधीची भूमिका घेतली. पाकिस्तानला धरा शिकायचा निर्णय घेतला. भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला आणि नुसता इतिहास नाही घ्यायला केला पण जगाचा भूगोल बदल. एका पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि बांगलादेश हा नवीन देश जन्माला आणला हे कर्तृत्व इंदिरा गांधींनी समोर जगाला त्यावेळी दाखवले. आणि मला वाटत आहे की 5 महिन्यांमध्ये लोकसभेमध्ये इंदिरा गांधी आल्या आणि त्यांनी सैन्याच्या या विजयाच्या संबंधीची भूमिका मांडत असताना भारतीय जवानांनी भारतीय सैन्याने हे यश संपादन केलं, हे शौर्य संपादन केलं, त्याचे 100% केली. मी सैन्यावर येते ही भूमिका इंदिरा गांधींनी केली. इंदिरा गांधी कधी म्हणला नाही की आम्ही लोकांची हे सगळं शौर्य दाखवतो. आणि म्हणून या शौर्याचं सुद्धा राजकीय फायदा घेणं
ही भूमिका या देशामध्ये कमी कोणी घेतली नव्हती हे आश्चर्य राहते करते त्या ठिकाणी घेतात जाईल त्या ठिकाणी हा विषय सांगतात का हा विषय सांगतो त्याचं कारण सत्ता हातामध्ये आली असल्यानंतर लोकांच्यासाठी काही करायला जबाबदारी असते त्या जबाबदारीमध्ये याला शंभर टक्के अपयश झालं आणि त्यामुळं आज वर्षीकडे विषय संपवायचं त्यांच्याकडून केला आज काय अवस्था आहे शेतकऱ्याची महाराष्ट्रामध्ये अलीकडे या महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली 16,000 कुटुंब करून आत्महत्या करतो काय त्या घराची अवस्था असेल काय त्या बायका मुलांची अवस्था असेल हा काही लहान असणार आम्ही चौकशी केली की आत्महत्या करतील आत्महत्या करतील शेती करायला असेल शेतीसाठी कर्ज काढलं जर जर पाऊस पडला कर्जाची परतफेड करता आली कर्ज तसंच राहिलं व्याज वाढत गेलं 3-4 वर्षाच्या बँकेची नोटीस आली की तुम्ही कर्ज फेडलेली नाही आणि मग तुमच्या घरावर आम्ही जप्ती करतो जप्ती करण्याच्यासाठी या तारखेला येतो ज्यांनी आत्महत्या केली त्याची पत्नी आम्हाला सांगते की जप्तीची नोटीस आली आणि माझ्या नजरेची झोप दिली त्या दिवशीपासून तो सारखी काळजीच होता पैसे तो परत करता येत नाही त्या 3-4 महिने होता एक दिवशी रात्री विषयाची वाटी कुठं पैदा केली तो विष खायला आणि आपल्या कशासाठी जिंकली जाते डोक्यावरचं कर्ज फेडायची ऐकत राहिली नाही काय ऐकत राहिली नाही शेती वागायला चांगली किंमत मिळाली नाही हाताचं पीक वाया गेलं तुम्ही काय असल्या पर्वाच्या उत्तम सत्रामध्ये वाटलं त्यांना माहिती नाही देशाच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं एके ठिकाणी या देशामध्ये 120 श्रीमंत लोकांनी देशाच्या बँकेचे 80-81,000 कोटी रुपये थकवले होते ती रक्कम भरली नाही तर बँका संकटात येण्याची स्थिती होती केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडून ती रक्कम घेतली आणि त्या बँकांच्यामध्ये भरली आणि त्या बँकेच्या संकटातून वाचवलं आणि बँकांना संकटातून वाचवलं हे अर्ध शक्य पण ज्या लोकांनी हे कर्ज घेतलं होतं आणि ज्यांनी हे कत्यांनी उपाचं कर्ज थकवलं त्यांना मदत करण्याची भूमिका केंद्राने शेतकऱ्याच्याकडून 2-5 लाख रुपये थकले तर त्याची वाजवी कुठे बाहेर काढतात त्याच्या अमृता पंचनामा करतात आणि 1 करोड 2 कोटी रुपयाची रक्कम जे थकवतात त्यांची रक्कम भरण्याच्यासाठी रिझर्व्ह बँकेचं कर्ज देतात हे कोणाशी होऊ शकते शेतकऱ्यांचे हित सांगायचे आज या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम शेती करणारा अनेक वर्ग आहे 6 लाख प्रश्न निर्माण झाला एका पिकावर कांद्याच्या पिकावर थोडी कांद्याची किंमत वाढली त्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळायचे दिवस झाले तर आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे लगेच निर्णय घेऊन टाका कांद्याची निर्यात बंदी कांद्याचा साठा किती ठेवायचा याच्या बंदर परिणाम काय झाला 2 पैसे शेतकऱ्याला कांदे मिळत होते ते भाव एकदम पडले आणि प्रत्येकाचे भाव मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे म्हणून शेतकऱ्याला मदत करण्याचं मला आठवत मी शेती खात्याचा मंत्री होतो मनवाडला आलो तो एका कार्यक्रमाला मनवाडला आल्याच्या नंतर केंद्र सरकारने त्यावेळेला कांदा निर्यात केला बंधन घातली त्याचं शिल्क बसवलं आणि त्याचा परिणाम कांद्याच्या किमतीवर वाईट झाला तांदूळच्या जवळ मला शेतकऱ्यांनी थांबवलं आणि सांगितलं की साहेब कांद्याचे भाव पडले मी त्यांना काय करता येईल त्यांनी सांगितलं निर्यात चालू ठेवा निर्यातीवरचे बंधनं काढा त्याच्यावरचं शुल्क काढून टाका माझ्या लक्षात आलं तांदूळ शहर गेले उजळ विमान घेतलं दिल्लीला गेलो दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाचा मिटिंग करून विषय ठेवला
आणि कांद्याची सगळी निर्यातीची वर्धन काढून टाकली. 1000 ते 1500 रुपयांनी कांद्याची किंमत ठरली. संकटग्रस्त शेतकऱ्याला संकटात या पद्धतीने मदत करावी लागते. आणि मला गमत अशी वाटते भाजपवाल्यांची, कांदा निर्यातीवरील परवानगी द्यावी दुसऱ्या दिवशी फार्मलँडमध्ये. मी गेलो, माझं काम होतं फार्मलँडमध्ये, आणि पार्लमेंटमध्ये मी प्रवेश करतो. पार्लमेंट सुरू झालं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे लोक गळ्यामध्ये कांद्याचा वाळा घालून आले आणि घोषणा द्यायला सुरुवात केली. काय घोषणा दिल्या? शरद पवार होसल्यावर, शरद पवार होसल्यावर. मी काय म्हणजे आमचे अध्यक्ष असतात स्पीकर असतात त्यांनी विचारलं. राजभवनांनी सांगितलं पवारसाहेबने ऐसे कदम उठाए की प्याजची किंमत उफर गेली, आम्ही खाणे केले कुठून जाईल. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळी ते फक्त कांदाच खात होते, बाकी काही खात नव्हते. म्हणजे कांद्याने थोडी मदत केली तर लगेच दंडा खात. मला सभापतींनी विचारलं काय सरकारचं बरोबर आहे. मी त्यांनी सांगितलं कांदा उत्पादन फार लहान शेतकरी, तो जिल्ह्यात शेतकरी आहे, कधीचे शिक्षक कांद्याला देतात आणि ते शिक्षक यंदा मिळाले असतील आणि ते कमी करायला तुम्ही सांगत असेल तर मी या खुर्चीवर जोपर्यंत आहे तोपर्यंत माझी सगळी शक्ती मी कांदा उत्पादकांच्या पाठीशी राहील. तुम्ही माझ्या विरुद्ध घोषणा द्या, माझा शिवशा द्या. मी कांद्याच्या वरती निर्यातवरती ही जी घालवा म्हणतात ती अजिबात घालवणार नाही. जगात मी कांदा पाठवेल आणि शेतकऱ्यावर दोन पैसे कसे मिळतील याची काळजी मी घेणार. आणि आजचं सरकार निर्यातीला बंदी, पाकिस्तानमध्ये कांदा, दुसऱ्या देशातलं कांदा काय चाललं आहे का? ही शेतकऱ्याच्या बाबतीत मदतीची भूमिका ही नीची तुमची आणि हे जरूर भाजपवाले असते. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या हातामध्ये सत्ता दिशेने हा निकाल घ्यावा लागेल आणि त्यासाठीच अपूर्वची मंडळी आपल्या सगळ्यांच्या समोर द्यायचा निकाल घेतो. आज शेतकऱ्यांची अवस्था ही आहे. काय पैसे कधी कामदारांचे आज अधिक कारखान्यांनी वाढवायला मदत केली. जेव्हा शेतीवर अवलंबून चालणार एका कुटुंबात सगळ्यांनी शेती करणं बरोबर आणि म्हणून अनेक ठिकाणी मी कारखान्याला मदत केली. औद्योगिक वसाहत ठिकाणच्या कारखान्यांनी वाढवली आणि लोकांना हाताला काम मिळेल या उद्देशी काळजी घेतली. आज तुम्ही या ठिकाणी आहात, आज तुम्ही या ठिकाणी आहात. माझी खात्री आहे की तुमच्यापैकी अनेक लोक हे कुठल्या ना कुठल्या कंपनीमध्ये कुठल्या ना कुठल्या कारखान्यामध्ये आज काम करू शकतो. नाशिक हे केंद्र उद्योगधंद्याचं केंद्र बनलं. काँग्रेस या राजनीतीमध्ये जी नीती स्वीकारली त्यामुळे त्या औद्योगिक केंद्र बनलं. आज काय स्थिती? आज नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमध्ये 50% आसपास कारखाने आजही करायला लागले. 15 ते 16 हजार कामगार नोकरीतून या ठिकाणी जावं लागलं. जेव्हा कारखाना 3 पाया 3 शिफ्ट चालू तर एका शिफ्टची चालतो. ठिकठिकाणी ही परिस्थिती आहे. यशस्वी चव्हाण सर्वसेमंती असतात. हवाई दलासाठी विमानं तयार करायचा कारखाना त्यांनी उजळला काय, दुसरा कारखाना लखनौला काय, तिसरा कारखाना बंगळूरला काय. आज काही चित्र दिसतं? आज या तिन्ही कारखान्याच्या बिगच्या कारखान्याची कामगार कारखान्याच्या बाहेर थांबलेले आंदोलन करतायत. आता इच्छा आल्यानंतर मला उर्जाचे बिग कारखान्याचे कामगार भेटले त्यांचं दुखलं त्यांनी सांगितलं. महिन्यांमध्ये सगळ्यांनी सांगितलं सरकारच्या कारखान्याच्या सुद्धा आज परिस्थिती गंभीर राहील. जेट नावाची विमान कंपनी, देशातली सगळ्यात मोठी विमान कंपनी, 250 विमानं आज ती कंपनी बंद. ती विमानं तशीच बनली आणि किती लोकांची नोकरी गेली तुम्हाला माहितीये? एक ते जेट बंद झालं 20,000 कामगारांची नोकरी त्या ठिकाणी गेली. शेती रमजत नाही,
कारखाने में जो बन गया काम रहे उनकी दूसरी भी नया चलने वाला काम में पूरा सचिन कैसा खुद दूसरी ने राज्य आज कल राज्य ये तो उत्तर देने के उद्देश्य की भूमिका यह राज्य सरकार ने करा रहा है क्रांति आज मुख्यमंत्री या ठिकाने इतक्या गोष्टी त्यांनी सांगितलं हे करणार ते करणार ते करणार ते करणार मी विचारलं एखादा तू मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं तर हो त्यांनी काय सांगितलं ते म्हणजे 200 गोष्टी सांगितल्या मी नाशिकच्या साठी अधिकार तुमचं वर्ष नाही म्हणजे एकदा आले ते 4 वर्षाच्या पूर्वी आणि सांगून टाकलं की मी आता नाशिकवर दत्तक नाशिकवर दत्तक घेतलं मी विचारलं दत्तक झालं काय केलं दत्तक वापरलं म्हणजे काहीच नाही झुंकून बघितलं सगळं उजवळ झालेलं पालकमंत्री होते त्या काळात फूल आणि काही महत्वाचे रस्ते झाले त्याच्यानंतर आमच्याकडे नवीन काम नाही आजच्या दत्तक वापरली नाशिक करून पूर्णपणानं दूरदर्शी केली आता काही समजत नाही की नाशिककरांचा ते गर्व आपल्या पुरावारांना सांगायला तर नाशिककरांनी दत्तक जबाब घ्यावा आज दत्तक जबाब घेऊन नाशिककरांची सवाई करण्याच्या संबंधीचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं ही गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल तुमचे प्रश्न न सोडवता नुसती आश्वासनं देऊन दिली आणि अशा लोकांच्या हातामध्ये पुन्हा स्वतः व्यक्तीकर हा निकाल घेण्याच्या उद्देशात काम आपल्या सगळ्यांना केलं सत्यचा ध्येय वापरत शिलामारे ध्येयमंत्री काय केस केली त्याची माहिती नाही गेले 2 महिने तुरुंगात टाकले की जो देशाचा अर्थमंत्री देशाचा ध्येयमंत्री कर्नाटकमध्ये उपमुख्यमंत्री राजभाषा विचार बोलत होता खतला भरला तुरुंगात त्याला त्या ठिकाणी मी महाराष्ट्राच्या कामा संस्कार जाऊ राजभाषी वस्तुस्थिती लोकांच्या समोर मांडायचा प्रयत्न केला माझ्याही कशामुळे महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेनं काही आघाडी कंपन्यांना मदत केली त्या संबंधीची तुमच्या तक्रार केली तुमची तक्रार केली म्हणून स्वतःनी सांगितलं त्याचा खटला होता म्हणून त्या बँकेच्या संचालकाचा खटला होता ज्यांनी केस केली त्यांनी त्या खड्ड्यामध्ये आणखीन एक ओळखी दिली की हे निवडून आलेले संचालक शरद पवारांच्या विचाराचे आहेत माझे नाव असतात मलाही खटल्यावर होण्याचा निकाल दिसतो आणि तो खटल्यानंतर केंद्र सरकारची ईडी नावाची संस्था आहे तिने आपले अत्यंत व्यक्ती सध्या सुरुवात माझ्या लक्षात झालं की हे मलाही निश्चित आहे जीव द्या म्हणजे पण माझ्या पुढे काळजी एक होती की महाराष्ट्राची निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी मला महाराष्ट्राच्या कारणासाठी जावं लागणार आणि समजा त्यांनी नुसतीच दिली मी गेलो नाही ते व्यवस्थान सरकारला देणार शरद पवार ठरणार ही बातमी याच देतो 20 जणांना सत्य दिले की तुम्ही खटला भरायचं ठरवलं उद्याच्या 27 तारखेला मी येतो तुमच्याकडे तुमचा पाहून तयार झाला येतो म्हणून सांगितलं तुम्ही गावकर नवीन म्हणून पाहिजे काही लोकांनी दिल्ली येऊन फोन केले असं नका महाराष्ट्रात काही लोकांनी फोन केले काही अधिकारी आले मुंबईचे पोलीस प्रमुख आले मुंबईचे बाकीचे पोलीस अधिकारी आले आणि काही करा मध्य आले हा मध्य आले आपण जाऊ नका आणि मी म्हणलं आता माझा खटला भरला आहे समज निघणार आहे माझं निवडणूक केलेलं असते त्याच्या पूर्वी जाऊ येतो नाही जाऊ म्हणजे तेवढं बघ तर तुम्ही त्या ठिकाणी गेला तर महाराष्ट्राची कमिशी उभी राहण्याचं लागणार नाही आणि त्याच्यात एक वेगवेगळी राज्यामध्ये काय करायचं मला नाशिककरांचा अभिमान वाटतो मला ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये जाणार होता त्यावेळेला एकट्या नाशिकमधून 1300 गाड्या वरून करून तुम्ही त्या ठिकाणी खड्डे देण्याच्या साठी होती
आणि हे घ्यायला चांगलं सरकारचं आणि त्यावर त्यांनी मला हात धरले आणि त्या ठिकाणी येऊ नका अशा प्रकारची विनंती. प्रश्न करून प्रश्न सत्ता यासाठी वापरायची व्यक्ती विरोधकांचा सन्मान करायचा थोडा पण निदान विरोधकांना सत्तेचा वापर करून त्याची अडण करण्याच्यासाठी फावले टाकायची हे कधी या राज्यात सुरू केलं सन्मान केला गेला. मला आठवत मी कॉलेजमध्ये शिकत होतो 1967-1968 वर्ष एसएम दिवशी एक मोठे विरोधी पक्षाचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते आणि यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री त्यानंतर झाले त्याच्या आधी ते मुख्यमंत्री होते 7 सालची बस असते आणि एक दिवशी एसएमबीसीने विधानसभेत एक प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर एका तरुण मंत्र्यांनी दिलं. एसएमबीस पुन्हा असा प्रश्न विचारला त्या तरुण मंत्र्यांनी पुन्हा उत्तर दिलं. एसएमबी सरकार निरसन झालं नाही पुन्हा त्यांनी तिसऱ्यांदा प्रश्न विचारला त्या तरुण मंत्र्यांनी सांगितलं की मी उत्तर देऊ शकतो पण तुमच्या डोक्यात टाकू शकत नाही. सहज मुख्यमंत्री होते लगेच होते आणि त्यांनी सांगितलं सभागृहाला की माझा तरुण मंत्री ज्येष्ठ नेत्याच्या संबंधित कसं बोलावं याच्या मर्यादा सोडून या ठिकाणी बोलला त्यामुळे मी सभागृहाची माफी मागतो. विरोधकांचा सन्मान ठेवण्याची ही यशवंतराव चव्हाणांची पद्धत होती आणि आज त्यांनी विरोध केला विरोध केला की त्याचे युद्ध खचले विरोध केला की त्याचे पुत्र शिवून जातात. सत्यचा गैरवापर यापूर्वी या देशात कमी झाला होता इतका गैरवापर आज भाजपवाल्याच्या कारखंडावर झालेला आणि ते लोक तुम्हाला मत पाडण्यासाठी काय तुम्ही महत्वाचे निर्णय घेतले. एकच दिवस सध्या सरकार प्रधानमंत्री सांगतात वाटीच्या वरती सांगतात आणि 370 लोक म्हणतात 370 हे काय वाटलं. 370 हे घटनेचं कलम 370 घटनेचं कलम ज्यावेळेला हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला अनेक राज्य ही संस्थान होती. गौरीचं सिंधियांचं संस्थान होतं गायकवाडचं वरवलं संस्थान होतं ठिकठिकाणी अशी संस्थानं होती. जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल यांनी सगळी संस्थानं एक केली आणि अखंड भारत केली. दोन संस्थानं त्याच्यात मिळालेली होती एक काश्मीर आणि एक हैदराबाद. शेवटी जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांनी काश्मीरच्या संस्थानिकांचं त्यांना हरिसिंग करमसिंगांचे वडील त्यांना निमंत्रित केलं आणि त्यांना निमंत्रित केली की तुमचं संस्थान सुद्धा भारताचा समावेश करा. करमसिंगाच्या वडिलांनी सांगितलं आमची काही हरकत नाही पण तुमचा एवढा मोठा देश आमचं राज्य एवढं लहान आमची संस्कृती वेगळी आमची भाषा वेगळी आमच्या लोकांची शैली कशी वेगळी आणि त्यामुळं आम्ही तुमच्या समुद्रात एकदा आलो तर आमचं अस्तित्व हे शिल्लक राहणार नाही आणि त्यासाठी आम्ही भारतात येऊन राहायला तयार आहे. आणि त्यावेळी तुमचं अस्तित्व तुमची संस्कृती ही टिकवण्याच्यासाठी आम्ही घटनेमध्ये दुरुस्ती करतो हे विश्वास त्यांना दिलं हे आश्वासन त्यांना दिलं आणि त्यावरून 370 कलम केलं आणि त्यावरून त्याला एक विशिष्ट स्थान तर घरी आता 70 वर्ष मोदी साहेबांना वाचलं की आता 370 काय आवश्यकता नाही काढून टाकलं पार्लमेंटनी त्याला मान्यता दिली ठेवून गेले. आता 370 कलम एकदा गेल्याच्या नंतर विरोधकांच्या तिकट उभारी करतात ते आम्हाला म्हणतात की तुम्ही 370 कलम आणून जातो जे कलमच काढून टाकले जे घटनेतच नाही तर कार्याचा निर्णय तुम्ही घेतला ते कसं तयार होते नाही म्हणजे आम्ही 370 घालू काय कर्तृत्व दाखवलं मला माहिती नाही पण ठीक आहे आम्ही तुमचं अभिनंदन 370 घालवलं तुमचं अभिनंदन
पर कहीं ना रहे फैसले में करना भी चल रहा केवल कपिल क्षेत्र के अगर की परिस्थिति वही कर क्या आत्महत्या करेगा चला कहीं मेहनत करना तीन छह सकते लेकिन किस पर देता तीन छह सकते काम में उनकी नौकरी रह जाती कारखाने अगर इस तरह लगे मन भी इसका संकट आ गए तीन छह सकते कई जानी की व्यवस्था से घटना लगती अत्याचार भर में गली में पड़ते तीन छह सकते पूरा मैं नौकरी ले आते वे उधर से कांदे तैयार भर में क्या खर्ची कहीं से रखते तीन छह सकते कई रहने की तीन छह सकते अगर कभी कभी काली रहती कि रात की दोस्ती सुधा कि तीन छह सत्तर हम चाहिए हम सत्ता करना ग्रह से बाकी के लोग उनसे जाने का है यदि कहीं रह तो तीन सौ सत्तर वो प्रश्न है कि सत्ता हाथ आने से नहीं तो ये आश्वासन दी क्या आश्वासन की पुष्टता भरी नहीं कि तो दाम लोग उठाती उन लोगों से लक्ष्य दूसरा व्यक्ति के हत्या सकी आज तीन छह सत्तर सब उल्लेख की हत्या नहीं करता है कांग्रेस हत्या में शिविर देता है अमर लोकन में शिविर देता है अन्य सत्यता उन्हें फूल गए वापस करता है की स्थिति आज या भाजपा ने त्यांच्या भित्ता भीती दिली आहे आणि त्यासाठी त्यांच्या हातात सत्ता देखील हा निकाल घ्यायला होतो महाराष्ट्राची सत्ता असून त्यांनी जाऊन दिली नाही दुर्दैवाने लोकांचा गैरसमज झाला आणि त्याच्यातून लक्षावेळेला ही सत्ता त्याच्या हातात दिली उद्याच्या 21 तारखेला हा बदल आपल्याला करायचा आज या ठिकाणी आपण खानदेशात राहिलो असं आपण कसला पक्षातून आलेलो असं आपण राज्याच्या अन्य भागातून आलेलो असं इथं आपण आला हा सगळा भाग एक नवीन उभारणी सोयीच्या काळामध्ये काँग्रेसच्या राजनीतीमध्ये या भागामध्ये केली आणि हा संत परिवार क्षेत्र वाढवण्याच्या संबंधी आणि सुविधा देण्याच्या संबंधीची ही काळजी घेतली आणि त्या ठिकाणी तुम्ही वास्तव्य करता माझी आपल्या सगळ्यांना विनंती की हा सगळा बदल हा सगळा विकास हा काँग्रेसचा शिवाजीच्या कारखान्यात झाला आणि त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी त्या विकासामध्ये सहभागी व्हायची कष्ट करायची आणि आपल्या स्वतंत्र सन्मानाने सर्वांची एक संधी मिळाली आणि हे आपल्याला जतन करायचं हे आपल्याला टिकवायचं आहे असं सरकार मंदीच्या गोष्टीला अवघड घालू शकत नाही बंद पडलेले कारखाने थांबवू शकत नाही लोकांचा रोजगार मिळतो त्याला अवघड घालू शकत नाही अशाच लोकांच्या हातामध्ये सत्ता राहिली तर आपली संकट वाढण्याचं राहणार नाही त्या संकटातून मुक्तता करण्याच्यासाठी आपल्याला भाजपच्या सत्ता काढली पाहिजे आणि मोठ्या वतन आपण या ठिकाणी डॉक्टर अपूर्व घरे की ज्यांचं घर त्यांचे 3-4 फेऱ्या त्या सगळ्या देशासाठी मी केले व्यवसाय घेऱ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला व्यवसाय घेऱ्यांनी महाराष्ट्र बनण्याच्यासाठी त्याग केला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्यासाठी व्यवसाय घेऱ्यांचं योगदान ऐतिहासिक योगदान व्यवसायांच्या नंतर व्यक्तकवी हे आम्ही वरवार मंत्री मंडळावर देतो या जिल्ह्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी व्यंकटरावजींनी सातत्याने प्रयत्न केले पुष्पाताई हे माझ्याबरोबर मंत्री मंडळावर देतो राज्याचा आरोग्याचा प्रश्न असतो त्यांच्याकडे दिलेले जे जे काम उत्कृष्ट रीतीनं करण्याच्या संबंधीचं आणि वडिलीच्या हातामध्ये सत्ता देण्यानंतर सुद्धा वडिली एवढी मोठी जबाबदारी समर्थ भावानं सांभाळू शकते याचं एक उत्तम उदाहरण पुष्पाताईने करून दाखवलं आणि त्याचबरोबर प्रशांत हिरे पुढची फिरी ज्यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असताना त्यांनीही या जिल्ह्याची आणि राज्याची सेवा ही करण्याच्या वृत्ती भूमिका घेतली आणि त्यानंतर आता अपूर्व हिरे यांची उमेदवारी या ठिकाणी दिली विधिमंडळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ज्या पद्धतीनं अनेक प्रश्न वाढले ज्या पद्धतीनं या जिल्ह्याच्या अनेक समस्या त्या ठिकाणी रेषीय करण्याचा प्रयत्न केला हा सण अपूर्व आणि यांच्या घरामध्ये सेवेची विकासाची लोकांना वरवरून घेऊन जायची परंपरा अशा परंपरेचा एक तरुण उमेदवार आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांनी आपल्या सगळ्यांच्या समोर दिला
की तिथून घड्याळ येते, त्या घड्याळचा सुख शिक्षण आपण वचन लावा, मोठ्या वचनी त्याने विजय करा. आणि विक्रीच्या 85 झाली ज्या पद्धतीने सवन नाशिक जिल्ह्याने आम्हाला लोकांना साथ दिली, त्याची पुनरावृत्ती उद्याच्या 21 तारखेला करून 24 तारखेला या जिल्ह्यामध्ये त्याचा गुलाल उजळला जाईल. ऐतिहासिक करा ही तुम्ही करतो आणि माझी दोन शब्द करतो.